आता दुनियादारी विषयी आपण थोडंसं बोलूया आणि थांबूया. तुम्ही सगळेजण इथं आलेला आहात याचा अर्थ तुम्हाला दुनियादारी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? नसलेले पण कोणी आले तिथे? चांगलं फुकटच व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर होईल आणि त्याच्या खर्चामध्ये अशा उद्देशाने कोण आलेत का? नसतील अशी मला आशा आहे. मग आता या तिन्ही गोष्टी जर मनामध्ये चालू असतील, एका बाजूलाच तुमच्या मनामध्ये मैत्रीच्या नात्यांविषयी आहे भावना, दुसऱ्या बाजूला प्रेम आकर्षण आहे, आणि तिसऱ्या बाजूला समाजाविषयी पण काहीतरी करायचंय, आणि हे सगळ्या बरोबर तुमचं करिअर पण आहे, ते पण आहे, मग पालकांबरोबर असलेले नातेसंबंध ते पण आहे, मग या सगळ्यामध्ये दुनियादारी बसवायची कशी असा प्रश्न तुम्हाला पडतो का नाही? आणि कुठं बसवायचं? असा प्रश्न किती जणांना पडतो तुमच्यातल्या? हे सगळ्याच कसं काय बाबा बॅलन्स करायचा? हातवर करा बघू ज्यांना असा प्रश्न पडतो की बाबा याचं मी बॅलन्स. प्रामाणिक आहात तुम्ही, काय हरकत नाही, मला पण पडतो, त्यामुळे फार काय मोठ्या उत्तराची अपेक्षा करू नका. मुद्दा असा आहे महत्वाचा की तुम्ही ज्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आहात त्या टप्प्यामध्ये हे प्राधान्यक्रम बदलू शकतात, बरोबर की नाही? एखाद्या वर्षी तुमच्या दृष्टीने इतकं महत्वाचं असू शकतं की ज्या ज्या वर्षी आपण आपल्या कार्यकर्त्याला पण म्हणू किंवा तू या वर्षी मीटिंगला आला नाहीस तरी चालेल, पण तुला जे काही करायचंय ते करिअर संदर्भातलं कर. मग यामध्ये म्हणजे स्वतःविषयीची जबाबदारी, कुटुंबाविषयीची जबाबदारी आणि समाजाविषयीची जबाबदारी, याच्यामध्ये प्राधान्यक्रम कसा ठेवायला पाहिजे? ज्यांच्या मते समाज पहिला, कुटुंब दुसरं आणि स्वतः शेवटी असे, अशांनी जरा हात वर करा बघू ज्यांना वाटतं की या तीन मध्ये समाज पहिला असायला पाहिजे, पहिल्यांदा दुनियादारी करायला पाहिजे, मग फॅमिली आणि मग वेळ मिळाला तर स्वतः, असं ज्यांना वाटलं त्यांनी जरा हात वर करा बघू. ज्यांना असं वाटतं की कुटुंब पहिले मग स्वतः आणि मग समाज, असे काही जण आहेत बर, आणि ज्यांना असं वाटतं की स्वतः पहिले मग कुटुंब आणि मग समाज, त्यांनी हात वर करा बघू बर. आणि ज्यांना असं वाटतं की स्वतः पहिले मग समाज आणि कुटुंब जमेल तेव्हा, आहेत असे काही जण? प्रामाणिक आहात तुम्ही, बोलायचंय. मी बरोबर का चूक असं काहीच म्हटलेलं नाही, मी फक्त तुम्हाला तुमचे चॉईसेस विचारलेत आणि त्याची कारण असतील जास्त बरोबर या. आणि हे का महत्वाचं आहे हे दिसताना इतकं सिम्पल दिसतं, तिने जे सांगितलं ते अगदी कॉमन सेन्स लॉजिक आहे ना, की तुम्ही जर स्वतःची नीट काळजी नाही घेऊ शकला तर तुम्ही समाजाची कशी करणार काळजी? हे इतकं साधं कॉमन सेन्स लॉजिक या देशातल्या एका अख्ख्याच्या अख्ख्या तरुणांच्या जनरेशनला हास्यास्पद वाटलं. त्यांना असं वाटलं की स्वतःकडे दुर्लक्ष करून सामाजिक काम करायचं बरं. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, संजय संगवई नावाचा, शुभांगी संगवई तुम्हाला माहित असतील ना, ज्या शुभांगी संगवई ऍक्टर आहेत बघा, नाही याच्यातच त्यांची मुलगी आहे ना ती दिल दोस्ती दुनियादारी मध्ये, त्यांचा भाऊ जो नर्मदा विकास नर्मदा बचाव आंदोलनाचा खूप मोठा कार्यकर्ता होता, आणि त्यांनी त्या कामाच्या याच्यामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे इतकं दुर्लक्ष केलं की त्यामध्ये तो तरुण वयामध्ये गेला, आणि तो तरुण वयात गेल्यानंतर साधनेमध्ये त्याच्यावरती अग्रलेख लिहिला होता, त्या अग्रलेखामध्ये असं लिहिलं होतं की त्यांनी समाज कार्याला इतकं वाहून घेतलं की स्वतःच्या तब्येतीची देखील त्यांनी काळजी घेतली नाही आणि असे कार्यकर्ते आज घडत नाही.
आता हे असे कार्यकर्ते आज घडत नाही की चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, जे जे स्वतःच्या कडे इतकं दुर्लक्ष करतात की फक्त समाजाचाच विचार करतात, असं करणं योग्य आहे का अयोग्य आहे? कारण तुम्हाला जे साध्य साधन करायचंय, जे जिथे तुम्हाला पोहोचायचंय, तिथे जर पोहोचायचं असेल तर तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली तर त्यांनी स्वतःच्याच आयुष्यातली पुढची 20 वर्ष गमावली ना. जर त्यांनी थोडा कालावधी स्वतःच्या तब्येतीसाठी दिला असता तर कदाचित तो त्याला जे साध्य साधन साधायचंय त्यासाठी त्याला कधीच कालावधी मिळाला असता. पण या विचाराचा प्रभाव या समाजातल्या एका मोठ्या तरुण वर्गावरती एका कालखंडात राहिला आहे की जो स्वतःकडे दुर्लक्ष करतो तो जास्त भारी कार्य करता. बरोबर. तर हे विवेकी नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जो आयुष्याचा चांगला समतोल साधतो तो जास्त चांगला कार्य करता असं आपण म्हणायला पाहिजे. गाडगे बाबांचं आपण उदाहरण देतो काही वेळेला. आणि जर तुम्ही थोडस अधिक जास्त गांभीर्याने विचार केला तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे इतकं दुर्लक्ष केलं की त्यांच्या कुटुंबाला राहायला जागा नव्हती तरी पण त्यांनी स्वतःच्या धर्मशाळेत त्यांना राहायला दिलं नाही. आता हे अनुकरणीय आहे का? म्हणजे ज्या कुटुंबाच्या पाठबळावरतीच तुम्ही हे सगळं करताय त्या कुटुंबाकडे तुम्ही इतकं दुर्लक्ष करा की त्यांच्यावरती खाण्यापिण्याचे वांदे आणि राहण्याचे वांदे यावे, तर हे अनुकरणीय आहे का? आणि अशा स्वरूपाच्या नैतिकतेची समाज म्हणून तरी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे ना. त्यांना तुम्ही म्हणायला पाहिजे की तुमच्या कुटुंबाचं तरी नीट बघायला पाहिजे. बाकी सगळं तुमचं ते कुटुंब बघतं. मुलं जन्माला घातले तर त्यांची तुमची काहीतरी जबाबदारी आहे की नाही? त्यामुळं याचा समतोल दरवेळेला जमेल असं नाही, पण याचं भान तरी आपल्याला असायला पाहिजे. आणि चुकीच्या गोष्टींचं उदात्तीकरण आपण करता कामा नये. आता हे सांगितलं की तिसऱ्या टोकाला लोक जाऊ शकतात, मग मी आणि माझं कुटुंब मग दुनियादारी कशाला करा? बरोबर की नाही? तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं चॉईसेस घ्यायला लागतात. तुम्ही क्रिकेट बघता का? क्रिकेट तुमच्या ते किती जणांना आवडतं? गाणी पण आवडत नाही, क्रिकेट पण आवडत नाही, करता काय तुम्ही? फक्त आणिचंच काम करता का? ते पण नाही करत. विराट कोहलीची बॅटिंग बघता का तुम्ही? आवडते का तुम्हाला विराट कोहलीची बॅटिंग? तो कशी इनिंग बिल्ड करतो? इनिंग बिल्ड करणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? एखादी पारी तुम्हाला 100 रन काढायचे आहेत तुम्हाला, तर पहिल्या बॉल पासूनच मारायला सुरुवात करून चालते का? त्यावेळेला नवीन बॉल असतो आणि बॉलर जोरात बॉलिंग टाकत असतो, त्यावेळेला थोडा वेळ थांबून थांबून खेळायला लागतं ना. आणि जेव्हा नजर बसते त्यावेळेला, पण समजा पहिल्या तुम्ही 50 रन काढायला तुम्हाला 70 बॉल लागतील, पण नंतर त्या 50 रन काढायला 30 बॉल पुरे पडू शकतात. बरोबर की नाही? म्हणून मी मगाशी तुम्हाला जे सांगितलेलं ते काय होत, एक तुम्हाला मी मंत्र सांगितलं ना मगाशी सुरुवातीला का? नाही नाही, तो नाही, त्याच्या आधी एक सांगितलाय, ते नका इग्नोर करू. 3 मंत्र सांगितले सुरुवातीच्या सत्रात, मी तुम्हाला सांगितलं. हा, पकडे राहणार ते करणं फार छोडणार नाही, पकडे राहणार ते जर करत राहिलं तर संधी दुनियादारी करायला तुम्हाला मिळू शकते. त्यामुळं मधून मधून कायम होऊन परत येणाऱ्या कार्यकर्त्यांचं मला उलट जास्त अप्रूप वाटत. म्हणजे ते जर खरंच काहीतरी चांगलं करण्यासाठी गेले असतील तर त्यांच्या आयुष्यात काही प्राधान्यक्रम असू शकतात आणि ते महत्वाचे असू शकतात. आणि हे तुम्हाला कोणी सांगू शकत नाही, तुम्हालाच ठरवायला लागतात की या आयुष्यात माझा आत्ताच्या या टप्प्यावरचा प्राधान्यक्रम काय आहे. बरोबर. ते बदलू पण शकतात. काही वेळेला असं असू शकतं की तुम्हाला वाटते की आत्ता माझ्याकडे काही जबाबदारी नाहीये आणि मला खूप वेळ आहे आणि मी अभ्यास करून पण माझ्याकडे भरपूर वेळ उपलब्ध राहतो आणि मला कुटुंबाची जबाबदारी नाहीये, तर मी संघटनेला देईल तेवढा वेळ या विचार प्रसाराला देईल. पण कदाचित बाबा या वर्षी मला MBSC क्रॅक करायची असं मला वाटतंय, तर या वर्षी तू नाही आलास तरी चालेल.
अधिकारी झाल्यावरती अधिक चांगलं काम करशील ना संघटनेचं, असं तुम्ही पण विचार करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला पण तेवढी संधी द्यायला पाहिजे. तर दिल दोस्ती आणि दुनियादारी मधला बॅलन्स आपण साधू शकतो. ते एकाच दिशेला जर जास्त हे करायला लागलं, कोसळायला लागलं, तर तुम्ही दीर्घकाळ कार्यकर्ते होणार नाही. आणि थांबण्याआधीचा शेवटचा मला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, जो मी सकाळी पण सांगितलेला, परत अधोरेखित करतोय, तो असा आहे की तुमच्यामध्ये संघटना भविष्याच्या 40 वर्षाची गुंतवणूक करते. बरं की नाही? इथे जे बसलेले होते त्यांच्यातल्या कुणालाच असं काही मिळालेलं नाहीये. ते सगळे पडत खेचकळत, चुका करत, दुसऱ्याचं बघत असं करत शिकलेले आहे. बरोबर. पण तुम्हाला हे सगळं आज अनुभवाच्या स्वरूपामध्ये मिळतंय, तर त्याचा तुम्ही कितीतरी जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण की तुम्हाला दुसऱ्याच्या अनुभवात ते तुम्ही कुणाचे खांद्यावर उभे आहात ना. बरोबर आहे. त्यामुळे मग तुम्हाला जास्त लांबच दिसायला पाहिजे आणि कोणीतरी आपल्या खालती आहे याच देखील भान आपल्याला राहायला पाहिजे. नाहीतर आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला लांबच दिसतंय म्हटल्यावर आता आपणच तिकडे बोलूया, हे खालच्यांना तिकडे काही नेण्याची झाले ते म्हातारे त्यांना बसू दे जातात त्यांचं त्यांचं करत काहीतरी. त्यामुळे ते पण उपयोगाचं नाही. ते त्यांच्या मर्यादा असतील, काही क्षमता कमी असतील, परंतु ते खालती उभे आहेत ते आपण विसरता कामा नाही. तर आपण सगळे मिळून अधिक पुढे जाऊ शकू. आणि हे तुम्हाला दिलं जातंय कारण की तुम्ही ते आणखी कोणाला तरी देता यावं तुम्हाला. बरोबर नाही? ते तुम्ही स्वतः पुरतच जर ठेवलं तर ते योग्य होणार नाही. आणि त्यामुळं उद्याचं शेवटचं सेशन आहे ते घ्यायला मी नसणार आहे, पण विनायक सर घेतील तुमचं. म्हणून मला त्याचे दोन जे मुद्दे सांगायचे होते ते दुनियादारीशी संबंधित आहे, म्हणून ते सांगणार आहे आणि थांबणार आहे. त्यामुळं इथून तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पातळीवरती आणि शाखेच्या पातळीवरती असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. अशी तुमच्या आजूबाजूला तिथे मुलं आहेत ना की ज्यांना हे सगळं माहिती होणं गरजेचं आहे.